बेडसाठी कोरोना रुग्णांची फरफट सुरू असतानाच मृत्यूनंतरही मरण यातना भोगाव्या लागत आहेत. कोरोना बाधित महिलेचा मृतदेह 10 तास घरातच तर तब्बल 24 तासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार. कराड तालुक्यातील घटना, प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. प्रशासनातील सर्व विभागांच्या समन्वयाअभावी कोरोना बाधित महिलेचा मृतदेह बुधवारी दुपारी 2 वाजल्यापासून घरातच ठेवला. एकमेकावर टोलवाटोलवीमुळे मरणानंतरही मृतदेहाची हेळसांड सुरू आहे. या प्रकाराने आरोग्य विभाग व प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर कोविड स्मशानभूमीत एका वेळेस एकाच मृतदेहावर अंतिम संस्कार होत असल्याने पुढील मृतदेह वेटिंगवर राहत आहेत. मलकापूर येथील प्रभाग 9 मधील वयोवृद्ध महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तिच्या घशातील स्वॅब बुधवारी सकाळी तपासणीला दिला होता. स्वॅब रुग्णालयातून देऊन घरी परत आले असता दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. सकाळी तपासणीसाठी दिलेल्या नमुन्याचा अहवाल दुपारी 4 वाजता पॉझिटिव्ह आला आणि सगळ्यांचेच धाबे दणाणले. 2 तास मृतदेह उघड्यावरच होता. त्यानंतरही मृतदेह सीलबंद करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे प्रशिक्षित कर्मचारी नाही तर काले प्राथमिक आरोग्य केंद्राकडील एक कर्मचारी रजेवर गेलेला. तर मृतदेह सील करण्यासाठी लागणाऱ्या बॅगा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात. या सर्वांची जुळवाजुळव करेपर्यंत सायंकाळच्या 6 वाजल्या. तोपर्यंत मृतदेह तसाच होता. सर्व साहित्य व कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव करून मृतदेह सील करेपर्यंत कराड येथील कोविड स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांची वेळ संपली. शेवटी सील केलेला मृतदेह रात्री उशिरापर्यंत घरातच ठेवला. या महिलेच्या मृतदेहाबाबत मलकापुरात दिवसभर प्रशासनाच्या सर्व विभागाकडून एकमेकांकडे बोटे दाखवण्याचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले. आज घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनासह आरोग्य विभाग व प्रशासनामध्ये कोणताही समन्वय नसल्याचे समोर आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत भरवस्तीत हा प्रकार घडल्यामुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.